नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनुवेद चॅनलवरती. आज खूप दिवसांनी आलेलो आहे, तर आज एक आम्ही ब्लॉग बनवतो आहे. आज आमचे शिमनरला एक कार्यक्रम आहे घरामधला साखरपुड्याचा, त्या कार्यक्रमाकरता आम्ही सगळे चाललेलो आहे. तर चला आता कोणा साखरपुडा आहे ते काय ते सगळं आम्ही तुम्हाला शिमनरला गेल्यानंतर दाखवतो. बाकीची गाडी लोक गेले गाडीमध्ये आमचे पुढं. नमस्कार, आज आमचे बंधू प्रेम याचा साखरपुड्याचा कार्यक्रम सिन्नरला ठेवला आहे. तरी आता बस भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. हळूहळू गावातले लोक जमा होत आहे सर्व. हे नवरदेवाचे वडील राजू काका बोलाव या सगळ्यांनी. मी सर्वजण साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हीच नम्र विनंती. तर अशा प्रकारे आम्ही तयार झालेले आहे आणि तुम्हाला सर्वांना गुड न्यूज सांगायची आहे. तर मी मावशी झालेली पुन्हा एकदा आणि माझी लहान बहीण आहे गुड्डी, तिला मुलगी झालेली आहे आणि ती डिलिव्हरी झाली, त्यामुळे ती आणि मम्मी कार्यक्रमाला काही येऊ नाही शकत आहे. सो आम्ही निघालो आहे. कसं वाटतंय मम्मी? बाय बाय, बसा. आम्ही लवकरच निघालो होतो पण आम्हाला समजलं का सिन्नर बायपासला भरपूर ट्रॅफिक आहे, तर आम्ही आज नवीन मार्ग शोधला होता. आपल्या मोदरी घाटापासून राईट मारल्यानंतर हर्सुले गाव लागतं, हर्सुले गावमार्फत आम्ही लोणावळीवरून सिन्नरला चाललेलो आहे. तर मग इथंच थोडा हॉल्ट करण्यासाठी चहा घेतो हा उर्मीचा. हा चहा घेतो आता आम्ही सगळे. पांडुर्ली रोडने आल्यानंतर तुम्ही लोणावळी जवळ हा उर्मीचा आहे. बायपासला भरपूर ट्रॅफिक होती त्यामुळे आम्ही वेगळा रस्ता शोधला होता आज. विचार कुठून पोहोचले पण आता आम्ही मिरवणुकीच्या पुढे उभे आहे. मिरवणूक येऊन राहिली माग स्वामी समर्थ लॉन्स जो आहे त्या लॉन्सला कार्यक्रम आहे, तुम्ही बघू शकता मिरवणूक. आणि आता आम्ही चाललोय मध्ये. एंगेजमेंटसाठीची सर्व तयारी नवरदेव मुलाकडून नवरीसाठी आणलेल्या ह्या वस्तू आहे. फळं, साडी, मेकअपचं सोमवार वगैरे सगळं सगळं आहे इथे. Thank you.
ही आहे नवरी मुलगी. आणि हा आहे नवरदेव मुलगा, याचं नाव आहे प्रेम. मुलाची मामा आणि मुलींची मामा चालू आहे. पूजा वगैरे सगळी झाली आहे. आता हे आपले नवरी नवरदेव रिंग सेरेमनी स्टार्ट होणार आहे. आता रिंग सेरेमनीसाठी दोघंही तयार झाले मस्त. आता जाणार आहे स्टेजवर.
11 वाजले, 10:45 आणि आम्ही शिन्नरला ज्या साखरपुड्याला गेलो होतो त्या साखरपुड्याहून आताच घरी आलेलो आहे. माझा चुलत मेहणा जो आहे प्रेम, त्याचा साखरपुडा होता. साखरपुडा एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. घरातल्या सगळ्या मंडळींनी एन्जॉय केलेलं आहे आणि थंडी खूप होती तर थंडीमुळे ही वेदिका पण खूप गारठली आहे. आणि आम्ही नवीनच एक ब्लॉग बनवणार आहे पर ॲडिसन पिनचा. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या अनवे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.